सुजित गायकर साहेब, व्हाईस चेअरमन भांगडे साहेब, सर्व संचालक मंडळ व समृद्धी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुक्यातले कार्यकर्ते, मी मगाजपासून सर्व भाषणं ऐकतो. परंतु एक 8-10 दिवसापूर्वी मी आणि प्रदीप भाऊ आम्ही आलो होतो आमच्या कामानिमित्ताने. मला थोडीशी गुजबूज ऐकायला आली आणि त्या गुजबुजीचं आम्ही त्या विद्यमान अधिकाऱ्यांना असं सांगितलं की 100% आमच्याकडे भांगडे साहेब असतील, गायकर साहेब असतील, आमच्याकडे कधी चर्चेचे दारं खुली आहेत आणि ते राहणार आहेत. तुम्ही समन्वयाचं धोरण ठेवा, खूप आगवतद बोलू नका. आणि मी मगाशीपासून सर्व भाषणं ऐकतोय का खूप काहीतरी चुकीचं चाललंय. आमचे सन्मित्र प्रकाशराव नवले यांनी काही सूचना मांडल्या, तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. ते अहवालात आल्यानंतर तुम्ही जेव्हा पुढल्या वार्षिक मीटिंगमध्ये मांडाल तेव्हा मांडा. पण जरी आज केलं तरी आमचा तुम्हाला त्यासाठी विरोध नाही. परंतु तुम्ही आमचे आहेत, आम्ही तुमचे आहोत. माझा स्वतःचा 13.5 रुपये यावर्षी जायला आहे. मला वाटत नाही का 100 रुपये जास्त मिळावेत. आणि म्हणून सहकारामध्ये काहीच सोपं नाही आहे. इथं तुम्ही खूप काही राजकारण आणू इच्छित कुणीच नाही आहे. मी कुणावर आरोप पण करीत नाही, मला करायचं पण नाही. परंतु या निमित्ताने एकच सांगतो मी की तुम्ही समन्वय ठेवा. संचालक बोर्ड सुद्धासाठी तयार आहेत, चेअरमन व्हाईस चेअरमन तयार आहेत. आणि खूप सारा एकोपा वाढवा, कुठे कुठे काटकसर करायची, कशा प्रकारे करायची आणि ते कशी केली तर आपण बाहेर पडू शकू, याचा समन्वय आम्ही नक्की ठेवू. हे संचालक मंडळ यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. आणि कधीच कुठलीच गोष्ट जरी तुम्हाला वाटली तरी ती चुकीची नाही याची खातरजमा करण्यासाठी आम्ही आपल्याला वेळ द्यायला तयार आहे. आणि म्हणून खूप मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु मला जे असं इथून सगळ्यांना एक विनंती करायची सगळ्या शेतकरी सभासदांना की इथून जाऊन काहीतरी चुकीचं चाललंय किंवा चुकीचं हो राहिलंय किंवा आपण चुकलोय असा संभ्रम बरोबर घेऊन जाऊ नका. आणि म्हणून तुम्हाला जे जे वाटेल त्याचं उत्तर कुठेही चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणजे सरपंच झाला तो गावचा असतो, तो त्या पार्टीचा नसतो. तसं चेअरमन व्हाईस चेअरमन या पूर्ण उत्पादक सभासदांची चेअरमन व्हाईस चेअरमन आहे, संचालक बोर्ड आहे. आणि म्हणून यांच्याकडे आपण या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची दखल घेतली. ठीक आहे, तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांकडून काही ट्रीटमेंट मिळाली नसेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पक्षाच्या वतीने. म्हणून या 7 पक्षांचं समृद्धी मंडळाला जे तुम्ही संपूर्ण बहुमत दिलेलं आहे या बहुमताचा याला आम्ही तडा जाऊ देणार नाही, याची काळजीपूर्वक ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.